तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय इतिहास, धडा 7वा खेळ आणि इतिहास। तर मित्रांनो, ह्यामध्ये आपण खेळांचे महत्त्व, खेळांचे प्रकार, खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण, खेळांचे साहित्य आणि खेळणी, खेळणी आणि इतिहास, खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट, खेळ आणि व्यावसायिक संधी ह्या गोष्टी आपण ह्या धड्यामध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला सुरू करूया। मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केलेली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ। म्हणजे मित्रांनो, मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यांच्या ह्या ज्या कृती असतात त्यांनाच आपण खेळ म्हणतो। खेळाचा इतिहास हा माणसाएवढाच जुना आहे, कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे। मानवाच्या प्रारंभिक काळामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात। शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता, तसेच तो खेळ व मनोरंजनाचाही एक भाग होता। भारतातील प्राचीन साहित्य आणि महाकाव्यांमधून द्यूत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्याच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात मित्रांनो। तर मित्रांनो, हे चिन्ह तुम्हाला माहितीच असेल, हे ऑलिम्पिक्स रिलेटेड चिन्ह आहे। म्हणजे यामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळले जातात आणि ही ऑलिम्पिक 5 वर्षातून एकदाच खेळ खेळली जाते। तर मित्रांनो, आता तुम्हाला माहितीच असेल की सध्या टोकियोमध्ये झाली होती ऑलिम्पिक। खेळाचे महत्त्व। खेळाला आपण जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे। खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे। जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे। मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात। ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात, त्या खेळामुळेच खेळाडूंचा व्यायाम होतो। शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात। खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते। सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसामध्ये सहकार्य, संघभावना म्हणजे एकत्रित काम करणाऱ्याची भावना वाढीस लागते आणि नेतृत्व गुणाचा विकास होतो। नेतृत्व गुण म्हणजे मित्रांनो लीडरशिप, आपण असं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, प्रतिनिधित्व करणे असं। खेळांचे प्रकार। खेळांचे बैठे आणि मैदानी असे दोन प्रकार आहेत। बैठे खेळ म्हणजे बसून खेळायचे खेळ। उदाहरणार्थ बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या हे खेळ कोठेही बसून खेळता येतात। सागरगोटे हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात। भातुकली हा खेळ ही लहान मुलींचा समजला गेला असला तरी पण त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकत। विशेषतः बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असे मित्रांनो। तर मित्रांनो, हे बुद्धिबळ दिलेले आहे तुम्हाला चित्र। मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत। देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो इत्यादी खेळांचा समावेश होतो मित्रांनो। हे मित्रांनो कबड्डीचं चित्र आपल्याला दिसत आहे इथे। कबड्डी मुलामुलींमध्ये गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत। विदेशी मैदानी खेळांमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो। मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत। यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन आणि अडथळ्यांच्या शर्यती, म्हणजे मित्रांनो ते गॅप्स तयार केलेले असतात त्यामध्ये उड्या मारतात ना, ते अडथळ्यांच्या शर्यती त्या असतात, त्यांचा समावेश होतो। तर मित्रांनो, इथे टेबल टेनिस तुम्हाला दिसतच आहे। फुटबॉल शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी व उंच उडी, पाण्यातील खेळांसाठी पोहण्याचा शर्यती, वॉटर पोलो, नौकानयन तसेच शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक इत्यादींचा समावेश होतो। हा मित्रांनो मल्लखांबचं सुंदर चित्र दिलेलं आहे आपल्याला। साहसी खेळ स्केटिंग आणि स्कीइंग, म्हणजे घसरण्याच्या शर्यतीच्या बर्फातून आपण घसरतो ना स्कीइंग, ते तुम्ही पाहिलं असेल चित्रपटांमध्ये। आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहेत। साहसी व रोमांचककारी खेळांमध्ये प्रस्तरारोहण, ग्लायडिंग, मोटरसायकल, मोटार कार यांच्या शर्यतींचा समावेश होतो। खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे। ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगांचे ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा म्हणजे वर्ल्ड कप असं म्हणू शकतो, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात, म्हणजे वर्ल्ड वाईड म्हणू शकतो आपण इंग्लिशमध्ये। आपल्या देशामध्ये हॉकी, क्रिकेट हे
खेळ लोकप्रिय आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. मित्रांनो, हे क्रिकेटचं चित्र तुम्हाला दिसत आहे. या खेळांच्या स्थानिक शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते. मित्रांनो, चला आपण पुढे बघूया. खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण. 20व्या 21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यांसारख्या स्पर्धांमधून. विम्बल्डन म्हणजे मित्रांनो हे आपण रोनाल्डो, हे नदाल आणि डिजोकोविक हे आपल्याला माहीत असतील ते कुठल्या खेळ खेळतात हे पण तुम्हाला माहीत असेल. तर मित्रांनो, हे विम्बल्डन्स या इथे हे स्पर्धा होतात. खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते. ज्या देशांच्या त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा त्या खेळांचा आनंद घेत असतात. म्हणजे जो देश ते खेळ खेळत नाही त्या देशाचे सुद्धा जे नागरिक असतात ते जे खेळ आपल्या देशात खेळले जात नाही त्याचासुद्धा आनंद घेतात. उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावरसुद्धा जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात, प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात, तर कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्याकडे बघतात. प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात. मित्रांनो, निवृत्त म्हणजे रिटायर्ड, म्हणजे सचिनसारखे असं. 7-4 खेळांचे साहित्य आणि खेळणी. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबिरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी असे म्हणतात. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडलेली आहेत. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत. प्राचीन काळातील भारतीय साहित्यामध्ये बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मुच्छकटिक असे आहे. मुच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. खेळणे आणि इतिहास. खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रामध्ये दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. पण मित्रांनो, ह्या शहरांमध्ये ही परंपरा जवळजवळ नाहीशी होत चाललेली आहे. जवळजवळ तुम्हाला काही लोकांना सुद्धा माहीत नसेल की दिवाळीमध्ये किल्ले बनवतात करून आत्ताच्या पिढीतल्या मुलांना. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात, म्हणजेच पुतळे ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे. मित्रांनो, इटलीतील पॉपेई शहराच्या उत्खननामध्ये एक भारतीय हस्तिदंत बाहुली सापडलेली आहे. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यांवरूनच भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधातील अनुमान करता येते. अशा रीतीने उत्खननामध्ये मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकू शकतात. खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळांशी संबंधित पुस्तके कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ हा खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते, म्हणजे मॅगझिन्स. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणामध्ये साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्यासुद्धा आहेत, म्हणजे ज्या फक्त खेळ दाखवतात त्या वाहिन्या बोलत आहेत ते लोक. अलीकडच्या काळामध्ये खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टीयोद्धा आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. मित्रांनो, चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सलोख अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत या वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयांवर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे सुद्धा आवश्यक असते. म्हणजे आपण कुठल्या खेळाविषयी लिहितो आहे तर त्याविषयी सुद्धा माहीत असणे आपल्याला आवश्यक आहे.
खेळ आणि व्यावसायिक संधी, खेळ आणि इतिहास या गोष्टींवर वरवर पाहता भिन्न वाटल्या, खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या म्हणजे वेगवेगळ्या वाटल्या, तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे म्हणजे जवळचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत, ऑलिम्पिक आणि एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. मित्रांनो, म्हणजे कुठला खेळ खेळायचा असेल, जर ते एका माणसाला माहीत नसेल पण जो दुसरा माणूस आहे त्याला खेळ खेळायचं कसं माहिती आहे पण तो खेळला नाही, तर तो त्या माणसाला समजवू शकतो. असं खेळाच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्वक निवेदन करण्याची तज्ज्ञांची आवश्यकता असते. या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. त्यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यांमुळे या खेळासंबंधीची नोंद ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. खेळाची संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात, त्यामुळे या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधीसुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत. खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचांची म्हणजे जज किंवा अंपायर आपण बोलू शकतो आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे स्कॉलरशिप. सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागासुद्धा ठेवण्यात आल्या आहेत. मित्रांनो, म्हणजे सरकारी जागा असतात किंवा एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंट निघते, तर तिथे तुम्ही बघत असाल जर कोणी तुमचा रिलेटिव्ह किंवा मोठा भाऊ जर समजा गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करत असेल तर त्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये मित्रांनो बघा, सैनिक किंवा खेळाडू यांसाठी एक जागा किंवा काही जागा त्यांच्यासाठी रिक्त असतात, असं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा, याचं वाचन कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या धड्याचा स्वाध्याय घेऊन. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असे नवीन नवीन व्हिडिओ आणि त्यांचे धडे आणि त्यांचे स्वाध्याय घेऊन. तर मित्रांनो, तोपर्यंत बाय बाय.